नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेमांगी जगताप स्वयं लर्निंग पॉईंटमध्ये पुन्हा तुमचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आम्हाला हवे आहात कारण तुमच्या भविष्याच्या स्वप्नांना आकार द्यायचा आहे, तुमच्याकडून देशाचं उज्ज्वल भविष्य बघायचं आहे. आणि म्हणूनच आज आपल्या या मराठीच्या तासाला अशीच एक सुंदर कविता मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि कवितेचं नाव आहे स्वप्न करू साकार. तर मग आज आपण कुणाचं स्वप्न साकार करणार आहोत? तर तुमचं पण स्वप्न साकार होईल आणि देशाचं उज्ज्वल भविष्याचं स्वप्नसुद्धा साकार होईल. पण ते शब्द आहेत कवी किशोर पाठक यांचे. किशोर पाठक यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहे. या कवितेतून त्यांनी आजच्या या नवीन पिढीला एक संदेश दिलेला आहे आणि हा संदेश त्यांनी त्यांच्या या शब्दांचा वापर करून, सुंदर असा हे शब्द अलंकार वापरून ही कविता त्यांनी साकार केलेली आहे आणि कवितेचं नाव आहे स्वप्न करू साकार. तर मग तुमचंही स्वप्न साकार होणारच आहे आणि या देशाचं उज्ज्वल भविष्याचं स्वप्नसुद्धा या कवींनी म्हटल्याप्रमाणे आपण साकार करण्याचा प्रयत्न निश्चितच करूया. या कवितेमध्ये कवी म्हणतात की या देशाचं भविष्य साकार करायचं आहे. म्हणजेच कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न रेखाटलेलं आहे. इथली माती पवित्र आहे, उत्साहाने तिची सेवा केली तर मन सुखावेल, मग ती नक्कीच भरभरून धान्य देईल. आपल्या देशाचं नाव सगळ्या जगात मोठं करायचं तर आपल्याला सर्वांना एक व्हायला हवं, श्रम करायला हवे, म्हणजेच श्रमाचा मंत्र जपायला सांगितलेला आहे. उद्योगाचे चक्र सतत फिरत ठेवले पाहिजे असं कवी म्हणतात आणि मग या सर्वांच्या जोरावर आपण आपल्या देशाच्या प्रगतीचं स्वप्न पाहूया आणि ते साकारण्यासाठी सर्वांना प्रेरणासुद्धा देऊया. म्हणजे या देशाची जी विभव संपदा आहे, वैभवरूपी संपदा आहे, तिची आपण जपणूक करणार आहे आणि हे सर्व म्हणजे काय तर आपलं कर्तव्य आहे. तर या कर्तव्याची दक्षता ठेवूया आणि आपण या देशाचं स्वप्न साकार करण्यासाठी, उज्ज्वल भविष्याचं स्वप्न साकार करण्यासाठी काय करता येईल हे या कवितेतून ऐकूया. कवी आहेत किशोर पाठक, त्यांची ओळख करून घेऊया. पालव, निरूपण, आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह त्यांनी लिहिले आहे. पाण्यातला दिवा हा ललित संग्रहसुद्धा त्यांचा खूप प्रसिद्ध आहे आणि लहान मुलांसाठी लिहिलेला काव्यसंग्रह आहे त्यांचा रिंग रिंग रिंगन अशा नावाचा. आणि ह्या लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्यसंग्रहास बालकुमार साहित्य अकॅदमीचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराचं नाव आहे ग. ह. पाटील पुरस्कार. या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटलेले आहे आणि त्यासाठी देशाची कृषी संस्कृती, श्रम प्रतिष्ठा, एकजुटीचं सामर्थ्य या मूल्यांचं महत्त्वसुद्धा या कवितेद्वारे कवींनी मांडलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे स्वप्न साकार करण्यासाठी कवी काय सांगतात तर या देशाच्या मातीवरती अमुचारे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. तर कवींना काय म्हणायचं आहे तर या देशाच्या मातीवरती कुणाचा अधिकार आहे तर देशाच्या मातीवरती इथल्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. म्हणजे या ओळीतून कवीचा आपल्या देशाविषयीचा आपलेपणा स्पष्ट होतो. जिथे आपलेपणा असतो तिथेच अधिकार प्रकट केला जातो आणि म्हणून कवी म्हणतात हा देश, ही माती माझी आहे, आम्ही याच्या प्रत्येक गोष्टीचे अधिकारी आहोत. या देशाचं स्वप्न साकार करणं हे आमचं कर्तव्यच आहे. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न आम्ही साकार करणार आहोत आणि त्यासाठी जे काही कष्ट सहन करावे लागतील ते नक्कीच करूया. म्हणजेच कवितेतील अमुचा हे जे सर्वनाम आहे ना, ते आपलेपणाची भावना दाखवतं, आपलेपणाची भावना जागृत करतं. अधिकार या शब्दातून मातीची ओढ स्पष्ट होते आणि मागच्या पिढीने केलेला त्याग, त्यांनी पाहिलेलं स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. नवीन पिढी नव्या युगाप्रमाणे नाविन्यपूर्ण आणि प्रगतिशील भारत घडवेल हे नक्कीच, कारण आज तुम्ही जाणते आहात या तंत्रज्ञानाच्या युगात वावरतात,
या आधुनिक युगामध्ये तुम्ही वावरतात आणि म्हणून या युगामध्ये नाविन्यपूर्ण असं प्रगतिशील भारत तुम्ही नक्कीच घडवणार आहात आणि म्हणून कवींनी ही आशा व्यक्त केलेली आहे. या कवितेतून हा कवींचा काय झाला, आशावाद स्पष्टपणे दिसून येतो. हा देश पुन्हा कुणाच्याही अधिकाराखाली जाणार नाही असा निर्धारसुद्धा या ओळींमधून स्पष्ट होतो आहे, कारण या आधीचा इतिहासही आपण जाणतो. तसेच वैशिष्ट्य म्हणजे काय, तर लयबद्ध यमकयुक्त रचनेमुळे या कवितेच्या ओळीसुद्धा अशा छान तालासुरात गाव्याशा वाटतात आणि हे कवितेचं व कवींचंसुद्धा काय आहे, यश आहे. तर या दोन ओळींचा अर्थ आपल्याला इथं कळला आणि यातून कवींची भावनासुद्धा आपल्याला समजली. फुला फुलातून हसतो श्रावण, मातीचं हो मंगल तनमन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधूनही पिको मोती धन हे अपरंपार. या चार ओळींमधून कवींना काय सांगायचं आहे, तर इथल्या ह्या माझ्या मातृभूमीच्या फुलातून प्रत्येक मुलातून श्रावण हसतो आहे, कारण श्रावण महिन्यात सर्वत्र जे काही आल्हाददायक वातावरण आहे निसर्गातलं, सर्व झाडं झुडपांना नवीन पालवी फुटलेली असते, सर्व झाडांना छान अशी वेगवेगळ्या रंगाची आकाराची सुगंधाची फुलं आलेली असतात, तर हा श्रावण जो आहे तो इथल्या प्रत्येक मुलात आणि प्रत्येक फुलामध्ये हसतो आहे आणि यातून या मातीचं मंगल तन्मन म्हणजेच श्रावणामध्ये जशी प्रसन्नता दिसते तशी इथे प्रत्येक फुलातून आणि प्रत्येक मुलामध्ये ती प्रसन्नता दिसून येते, म्हणजेच सगळेजण आनंदी आहेत. पाऊस पडल्यामुळे मातीसुद्धा पवित्र झालेली आहे, तनाने म्हणजे शरीराने आणि मनाने सुद्धा ही माती पवित्र झाली. उत्साहाचे चक्र फिरते आहे, म्हणजे शेतामध्ये आता लोक काम करायला लागले, शेतात नांगर फिरतो आहे. नांगराची चाक म्हणजे जणू काही कृष्णाचे सुदर्शनच असं कवींना वाटतंय आणि म्हणून हे सुदर्शन म्हणजे काय म्हटलेलं आहे, तर जो शेतामध्ये फिरणारा नांगर आहे. या पावसाळ्यात शेतकरी जे नांगरणी करतात तर हे नांगरणी करतात म्हणजे हे जे काही साधन आहे तर याला सुदर्शन असं म्हटलेलं आहे. कशासाठी, तर शेतातून मोत्यासारखं पीक येईल आणि मग खूप मोठं धन मिळेल, म्हणजे शेतातील पीक म्हणजेच काय झालं, एक संपत्ती झाली. तर मग शेतामधून मोती पिकतील म्हणजे धनधान्य येईल आणि धनधान्य आलं की त्या शेतकऱ्याला धन मिळेल, पीक उत्पन्न झालं की त्याला ती संपत्तीच आहे, असं या चार ओळींचा अर्थ इथे आपल्याला कळतो. मग फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचं होत मंगल तनमन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधूनही पिको मोती धन हे अपरंपार. या ओळींमध्ये लयबद्धता आहे, यमक जुळतो, असं छान शब्दांची सांगड घातलेली आहे. पुढचं कडवं बघूया. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमू या ललकार. तर कवी इथे म्हणतात की आपल्या हातांनी काय करूया, यंत्र चालूया, म्हणजे सगळे लोक काम करतील आणि सर्व लोकांनी काम केलं की मग एकी होईल आणि विकसितसुद्धा होईल, म्हणजे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला इथे सर्वांची काय आहे, गरज आहे. सर्व श्रमशक्तीचा मंत्र म्हणजे रहस्यमय शब्द असतो आणि या कवितेमध्ये कवींना असंही सांगायचं आहे, मंत्र म्हणजे एखादी गुप्तपणे सांगितलेली गोष्ट. श्रमामध्ये ताकद आहे, हे श्रम गाजावाजा करण्यापेक्षा म्हणजेच न करता केलं तर त्याचा योग्य परिणाम दिसतो. मग श्रमामुळे उद्योग वाढीला लागतो, उद्योगाला गती येते, त्यामुळे श्रम करण्याचा उत्साह पण वाढतो. थोडक्यात काय, तर कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी कष्टांची आवश्यकता असते हे नक्की. म्हणजेच या देशाचं उज्ज्वल भविष्य करायचं असेल तर ह्या उद्योगाचे चक्र चाललेच पाहिजे आणि श्रमशक्तीचा मंत्र प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे, म्हणजे श्रम केल्यानंतरच कोणतंही काम होईल, कामासाठी श्रम करणं हे गरजेचंच आहे. मग या आभाळावर उत्क्रांतीचा ललकार घुमवला जाईल, म्हणजेच खूप कष्ट करूया, व्यवसायाला वेग आणूया
आणि आकाशापर्यंत या परिवर्तनाचा जो पुकार आहे तो परिवर्तनाचा पुकार या आभाळापर्यंत जाऊया. जिथे आपले हात राबतील तिथे, म्हणजेच जिथे राबती हात तेथे हरी, असं प्रसिद्ध वचनाप्रमाणे कोणतंही काम यशस्वी होण्यासाठी नियोजन आणि कष्ट याची नक्कीच काय असते, जरूरत असते. जसं की शेतकरी उन्हात जमीन नांगरतो, पावसात तो पेरणी करतो, याचं फळ म्हणजे काय तर धान्यरूपी मोती तो उगवतो. मुलांनो, स्वतःचे आणि समाजाचं पोट भरणारा असा हा जगाचा पोशिंदा आहे. उरलेलं धान्य विकून तो पैसा कमवतो, म्हणजेच श्रमाचा मंत्र जपतो, म्हणून हे सर्व साध्य होते. तसंच आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला श्रमाचा मंत्र जपायला हवा. आणि म्हणूनच म्हटलं आहे की कष्टाविना धन प्राप्त होत नाही. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, कष्ट करण्याची तयारी, आणि मग आपलं पण ध्येय साध्य होईल आणि देशाचंही भविष्य हे उज्ज्वल होईल, असं या कडव्यातून आपल्याला सांगता येईल. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचं हो एकच मनगट, शक्तीचीही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. तर कवी म्हणतात की आम्ही एक नसून किती आहोत, हजार आहोत. म्हणजे हजार आम्ही एकी बळकट, तर आम्ही एक नाही आहोत, तर आमची ताकद काय आहे, हजार इतकी आहे. कारण का, आमच्या सर्वांचं मनगट एक आहे. म्हणजेच आमची एकी मजबूत आहे, आमची ताकद काळाला टक्कर देणारी आहे. मग प्रत्येक घरातून नवीन प्रकाश जन्माला येत आहे, म्हणजे प्रत्येक घरात काहीतरी नवीन घडत आहे. या प्रस्तुत ओळीत कवी किशोर पाठक यांनी ह्या स्वप्न करू साकार या कवी या ओळींमधून एकतेची ताकद काय असते हे इथं विचार तुम्हाला प्रकट केलेले. म्हणजे की आमच्या मनगटातील ताकद ही सारखीच आहे. आम्ही भारतीय आहोत म्हणून आम्ही सर्व एकच आहोत. आमचे विचार, या देशाच्या हितासाठी आमचे आचरण, हे सुद्धा एकच आहे. आमच्या एकतेमुळे आम्ही कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो, देशाला उच्च स्थान मिळवून देऊ शकतो आणि प्रगतीपथावर नेऊ शकतो. ज्याप्रमाणे आमचं नाव आमची ओळख आहे, जसं नाव ओळख आडनाव ही आपल्या कुटुंबाची माहिती देतं, त्याचप्रमाणे ज्या देशाचे आपण नागरिक आहोत त्या देशाच्या नागरिकत्वामुळे आपण जगात कुठेही गेलो तरीसुद्धा आपली ओळख रचली पाहिजे. ज्याप्रमाणे उदाहरण दिलेलं आहे, जपानी म्हटलं की कष्टाळू असं आपण समजतो, त्याप्रमाणे भारतीय म्हटलं की योगविद्या, आयुर्वेद जाणणारा, गणित, संस्कृत या विषयांमध्ये हुशार असं जगात समजलं जातं. म्हणजे आपल्या देशाचं नाव जेवढं उज्ज्वल तेवढे आपलेही नाव मोठं असतं. आपण आदरास्पात्र ठरतो, आपण आपल्या देशाची प्रगती केली पाहिजे. यामुळे काय होईल, आपली व आपल्या देशाची कीर्ती जगात सगळीकडे पसरेल. मग प्रत्येक देशाने चांगले कार्य केले तर संपूर्ण जगाचं वैभव वाढेल, यात शंका नाही. आणि म्हणून आपण आपला समाज, देश आणि जग या सर्वांना जे चांगलं देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून असा रोजच घराघरातून एक नवीन जन्म जन्माला येतो आणि तो या देशाचं उज्ज्वल भविष्य करण्यामध्ये एक कर्तबगार नागरिक होईल, अशी त्याच्याकडून आशा करताय कवी. अजून कवी म्हणतात की या विश्वाची विभव संपदा, जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. तर कवी म्हणतात की या जगाला जी नैसर्गिक संपत्ती लाभली आहे ती जपणं, ती वाढवणं हे काय आहे, आपलं कर्तव्य आहे. आपण आपल्या देशाचा मान सर्वत्र उंच करण्यासाठी त्याचं वैभव वाढवणं आणि जपणं हे प्रथम केलं पाहिजे, बरोबरच आहे. आणि त्यामुळे काय होईल, देशाचे भवितव्य उजळून निघेल आणि सगळीकडे त्याचा जय जयकार होईल. संपदा म्हणजे धन, संपत्ती, या अर्थाने हा शब्द कवितेमध्ये मांडलेला आहे. आणि जय जयकार करणे म्हणजे यशाचा जयघोष करणे, हा अर्थ कवीला इथं अभिप्रेत आहे. देशाचे वैभव जपणं आणि वाढवणं यातून कवी आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देत आहे.
की आजच्या ह्या नवीन पिढीचं काय कर्तव्य आहे, तर देशाची संपत्ती जपली पाहिजे. कोणतीही गोष्ट मिळवणं एक वेळ सोपं असतं, पण ती वाढवणं, ती टिकवणं हे काय आहे, जबाबदारीचं काम असतं. आणि त्याचमुळे आपण आपल्या यशाचा झेंडा, आपल्या देशाचा झेंडा फडकवू शकतो असंसुद्धा कवीला इथं सुचवायचं आहे. हस्त शुभंकर म्हणजे काय, तर शुभ म्हणजे चांगलं. कोणतंही कार्य शुभ व्हावं म्हणजे चांगलं व्हावं किंवा कल्याणकारी. आणि हस्त म्हणजे हात, तर मोठ्यांचे आशीर्वादांचे हात हे आपल्या कल्याण किंवा हित चिंतणारे असतात. आणि म्हणूनच नेहमी आपल्या पाठीवर थोरा मोठ्यांचे हात असावे, हस्त शुभंकर, कारण ते कल्याण करणारे हात असतात, आपलं चांगलं हितचिंतक असतात ते. आणि म्हणूनच आपण बऱ्याच वेळा थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेत असतो. आपण कितीही कष्ट केले तरी त्याची पूर्तता होण्यासाठी परमेश्वराचे आणि थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद उपयोगी पडत असतात. आणि म्हणून आम्ही आमच्या देशाचे, विश्वाचे हे वैभव जपणार आहोत, वाढवणार आहोत. पण या कार्यात आम्हाला कशाची गरज आहे, गरज आहे ती म्हणजे आशीर्वादाची. आणि त्यामुळे आमचे मानसिक बळ वाढेल आणि कार्यसुद्धा सफल होईल. मग आम्ही या मातीवर काम करू, मातीत कष्ट करणार, आणि मात्र आम्हाला या श्रमातून मिळणारं यश हे काय आहे, गगनाची उंची गाठणारं असेल. आम्ही यशस्वी झालो की बदल दिसूनच येतील. चांगल्या यशामुळे चांगलं परिवर्तन घडून येत असतं, कार्याची प्रशंसा होत असते, याचा ललकार हा सर्वत्र घुमणार. आणि म्हणजेच घुमणार म्हणजे काय, निनादणार आहे. एकाने चांगले कार्य केले की अनेक त्याचे अनुकरण करतात, हेच खरं असतं. आणि म्हणूनच या कर्तव्याची जाण ठेवून या देशाची प्रगतीचा जो काही, उत्क्रांतीचा जो काही ललकार आहे, तो ह्या आभाळावरच नाही तर संपूर्ण जगावर काय करणार आहे, ललकार करणार आहे, असं या ओळींचा अर्थ कवींनी सांगितलेला आहे. म्हणजेच या कवितेतून त्यांनी त्यांच्या भावना ज्या आहे त्या भावना काय केलेल्या आहे, साकार केलेल्या आहे. थोडक्यात म्हणजे काय, तर मातीची सेवा केल्यास ती भरभरून देणार, सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण होणार. श्रावणात जसं सर्व वातावरण रंगीबेरंगी फुलांनी भरून येतं, मानवजीवनसुद्धा आनंदाने भरून येतं, मग सगळीकडेच प्रसन्नता. मातीलाही जणू जगाला आनंद देण्याचं कृतकृत्य वाटणं म्हणजे चांगलं वाटणं. जिकडे तिकडे निसर्गाचा ताजेपणा दिसतो, म्हणून या प्रसन्नतेसाठी कवींनी श्रावण शब्दाचा वापरसुद्धा अचूक केलेला आहे. मंगल तनमन या विशेषणाचा सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने वापर केलेला आहे. श्रावण तनमन या यमकामुळे तर कवितेचं सौंदर्यच वाढलेलं आहे. तर मुलांना या मानवाच्या कष्टामुळे मातीही सुखावेल, आणि सुख ते काय, तर निसर्ग आणि मानव यांना भरभरून देत असतं. आणि म्हणून या संपूर्ण मातीची, आपल्या मातृभूमीची आपण जाण ठेवणार आहोत. आणि या कवींना वाटतं आहे त्या पद्धतीने आपण या देशाचं स्वप्न साकार करणार आहोत. तर कवितेत व्यक्त झालेल्या एकात्मतेचा जर विचार करायचा म्हटला, तर कोणतंही काम एकट्याने करण्यापेक्षा ते जर अनेकांच्या सहकार्यानं जर केलं तर ते लवकर साध्य होतं आणि त्याचे कष्ट जाणवतसुद्धा नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये विविधतेत एकता आहे. भाषा पोशाख वेगळे असले तरी आम्ही कोण आहोत, भारतीय आहोत, म्हणजे एकच आहोत. सगळे मिळून एकजुटीने कार्याला सुरुवात करूया आणि या नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार करण्याला मुळीच माघार घेणार नाही आहे. म्हणजेच सगळेजणं नेटाने काम करतील आणि कमी वेळात करतील. तर या देशात उत्क्रांती म्हणजे बदल घडवून आणूया. या एकीमुळेच देशाचं नाव पण मोठं होईल आणि कीर्ती आभाळापर्यंत जाईल. कार्य हे सहकार्यानेच पुढे जात असतं, यश देत असतं, असं या कवितेतून आपल्याला एक चांगला संदेश मिळालेला आहे. म्हणजे एकात्मतेचा संदेशसुद्धा या कवितेच्या ह्या ओळींमधून आपल्याला मिळालेला आहे. तर मुलांनो, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. तर आपला देश काय आहे, कृषीप्रधान आहे. तर ही कविता कृषी संस्कृतीवर आधारित आहे असं म्हणायला हरकत नाही. जर प्रत्येकाने
जर प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकाने मातीची सेवा जर मातेप्रमाणे केली तर ही भूमी समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही आणि या भूमीतून मोत्याप्रमाणे धान्य पिकवू. हे धान्य आमच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना समजतं आहे आणि या धान्याच्या सेवनाने आपलं आरोग्य चांगलं राहील. शरीर रक्षणासाठी जणू हे धनच असतं. तसं मोत्याचे अलंकार शारीरिक सौंदर्य वाढवतात, तसं मोत्यांप्रमाणे असलेल्या धान्याचं केलेलं पोषणसुद्धा शरीर सुदृढ ठेवायला मदत करतं. मग हेच ते आरोग्य हेच खरं धन होय आणि ते मोठ्या प्रमाणात आपल्याला लाभलं पाहिजे म्हणून आपल्याला या मातीची सेवा करायला नक्कीच लागेल. म्हणजेच कृषी संस्कृती जपण्यावर या कवींनी भर देण्यास सांगितलं आहे आणि हे कार्य करण्यासाठी आज घराघरात उत्साह निर्माण होईल आणि कार्य करण्याची भावना जणू तेजाप्रमाणे नवा अवतार म्हणजे नाविन्यपूर्ण रूप धारण करेल असे तर कवी म्हणताय. तर मुलांनो, या स्वप्न करू साकार या कवितेतल्या प्रत्येक कडव्याचा अर्थ तुम्हाला मी माझ्या पद्धतीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय सोपी आणि सोपी कविता आहे. सोप्या शब्दामध्ये मांडलेला हा गहन असा अर्थ आहे. यमकसुद्धा या कवितेने साधलेले आहे. यमक प्रधान कविता आहे. कवींनी आपलं म्हणणं जे आहे ते ह्या कमी शब्दामध्ये खूप मोठा संदेश देण्याचं कार्य केलेलं आहे आणि ते आपण इथे समजून घेतलेलं आहे. तर कविता तुम्हाला नक्कीच समजलीच असणार आणि या कवितेतल्या प्रत्येक शब्दांचा अर्थ प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घ्या आणि या कवितेतलं काव्यसौंदर्य आशय सौंदर्य आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना सुद्धा जाणून घ्या आणि तुमच्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. सो थँक्यू स्टुडंट्स, बाय बाय.